शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण विज्ञान उपक्रम कार्य कंप्लीट करणार आहोत. विज्ञान युगातील माणूस हा त्याचा विषय आहे. बघा, या संदर्भात महत्त्वपूर्ण अशी माहिती या ठिकाणी गोळा करून लिहिलेली. आपण ही विज्ञानाचा प्रकल्प करत असताना या पद्धतीची माहिती लिहू शकतो. सुवाच्या अक्षरामध्ये प्रोजेक्ट पेपरवर जर आपण ही माहिती लिहिली तर आपलं प्रोजेक्ट कार्य पूर्ण होऊ शकतं आणि आपल्याला 10 गुण मिळतात. बघा, यासारख्या आकृत्याही आपण काढू शकतो. आता ह्या फ्रीज आणि फ्रीजवर आधारित माहिती आपण या ठिकाणी टाकायची. इंडक्शन शेगडी, आपल्याला अजून आपलं प्रोजेक्ट परफेक्ट करायचं असेल तर ह्याची काही इंडक्शन शेगडी आहे, वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहे, याचं आपण रेडीमेड चित्रसुद्धा या ठिकाणी स्टिकर आपण लावू शकतो, तेही बाजारात मिळतं. आणि थोडी डिटेलमध्ये माहिती लिहायची. आता हे लॅपटॉप, AC, त्यानंतर कूलर, पुढचं यंत्र आहे मिक्सर, त्याचा वापर, त्याचा उपयोग, त्यानंतर आपला हा स्मार्टफोन मोबाईल. अशा प्रकारे आज आपण विज्ञान युगातील माणसाने तयार केलेली वेगवेगळी वस्तू आणि त्यांचे उपयोग आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि यासारखे इतर विषयांचे उपक्रम प्रकल्प कार्य आपल्याला हवं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.